कातपूर रोडवरील राजकुमार अग्रवाल यांच्या घरी बुधवारी पहाटे दरोडेखोरांनी लुटमार करत किलोभर सोन्यासह 2 कोटींची रोकड लंपास केली. विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दील कव्हा नाका रिंग रोड परिसरात कन्हैया नगरात ही घटना घडली. दरोडेखोरांच्या या टोळीत 5 जणांचा समावेश आहे. हे दरोडेखोर 25 ते 30 वयोगटातील तरुण आहेत. पहाटे अग्रवाल यांच्या घरी प्रवेश करत दरोडेखोरांनी पिस्तूल, कोयता, साखूचा थाक दाखवून नगदी 2 कोटी आणि 1 किलोपेक्षा अधिक सोनं लुटल्याची प्राथमिक माहिती मिळते. याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अद्याप फिर्याद दाखल झाली नाही. दरोड्यात नेमका किती आवाज लंपास झाला हे मात्र अधिकृतरित्या कळालेलं नाही. मात्र दरोडा पडल्याच्या वृत्ताला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन फातलवंडे यांनी दुजोरा दिला आहे. या दरम्यान घटनेनंतर दरोडेखोरांच्या शोधासाठी 4ही दिशांना पोलीस पथक रवाना झालेत. घटनास्थळावरून पोलीस श्वान पथकाद्वारे दरोडेखोरांचा मागोवा घेतलाय. दरम्यान दरोडेखोर मराठीमध्ये संवाद साधत होते, त्यामुळे दरोडेखोर आसपासच्या गावात असावेत आणि त्यांनी पाळत ठेवून हा दरोडा घातला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने यात अग्रवाल कुटुंबाला कोणतीही इजा झाली नाही. आज सकाळी 12 तारखेला सकाळी 3 सुमारास कन्हैया नगरी कातपूर रोड लातूर या ठिकाणी दरोडा पडलेला आहे. हा दरोडा आकाश अग्रवाल यांच्या निवासस्थानी पडलेला असून एकूण 2,25,00,000 रुपयाची रोकड आणि 73 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी दरोडा करून चोरून नेलेले आहेत. दरोडा करताना त्यांनी त्यांच्या हातात शस्त्र ठेवून एकाच्या हातात रिव्हॉल्वर होती, बाकीच्यांच्या हातात कत्ती आणि चाकू होते, त्याचा धाक दाखवून या 5 जणांनी हा गुन्हा केलेला आहे. विवेकानंद पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल होत असून पोलीस निरीक्षक श्री बावकर हे त्याचा पुढील तपास करीत आहेत. DVR त्या ठिकाणी नाही आहे आणि CCTV काही दिवसापासून बंद होते, परंतु पोलीस तपासामध्ये आजूबाजूच्या कुठे CCTV मध्ये आरोपी निष्पन्न होतील का याचा आम्ही शोध घेत आहोत. लवकरात लवकर हा गुन्हा आम्ही उघडकीस आणू, आरोपितांना जेरबंद करू आणि चोरीस गेलेली मालमत्ता रिकव्हर करू याची मला खात्री आहे. पथक नेमलेले आहेत यासाठी विवेकानंद पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर व LCB एकत्र संयुक्तरित्या काम करीत आहे. News 15 मराठी साठी अस्लम शेख लातूर.